पाकिस्तानला जगासमोर नेमकं कसं जावं हा प्रश्न आता निर्माण झालाय. पाकिस्तान सरकारचं धोरण सध्या अत्यंत किचकट आहे. शिवाय गोंधळलेल्या स्थितीमध्ये असलेल्या पाकिस्तानचे मंत्री देखील वाटेल ते बोलतायत. सरकार म्हणून परराष्ट्र धोरणामध्ये एकवाक्यता ठेवावी लागते, पण पाकमध्ये तसं होताना दिसत नाहीये. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय राजदूतांशी बोलण्याची परवानगी पाकनं दिली आहे, आणि ही परवानगी महिनाभरापूर्वी देखील पाकनं दिलेली होती. पण त्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या साक्षीनं भारतीय राजदूतांना त्यांच्याशी बोलावं अशी अट होती. पाकची ही अट भारताला काही मान्य नव्हती. आता मात्र पाकनं बिनशर्त कुलभूषण जाधव यांना दूतावासांशी संपर्क साधू दिलाय. तर दुसरीकडे पाकमधील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार सुरूच आहेत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप पाकिस्तान लष्करानं त्यांच्यावर केला होता. 2017 पाकिस्तानच्या लष्करी कोर्टानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. 49 कुलभूषण यांना व्हिएतनाम करारानुसार भारतीय दूतावासांशी संपर्क ठेवण्याचा अधिकार आहे, मात्र पाक लष्करानं त्यांना वकीलही नेमू दिला नव्हता. पाक लष्कराच्या या एकतर्फी निर्णयामुळे भारतानं आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. आता पाकिस्ताननं कुलभूषण यांना भारतीय दूतावासांशी संपर्काची मुभा दिली आहे, मात्र स्वतंत्र, निपक्ष आणि आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या नियमांनुसार भारतीय राजदूत आणि कुलभूषण यांची भेट घडून द्यावी याविषयी भारत आग्रही आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल कुलभूषण जाधव यांना राजनयिक पोहोच देणार असल्याचं स्पष्ट केलंय. व्हिएतनाम करार, आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय आणि पाकिस्तानचे कायदे याचा विचार करून ही पोहोच दिली जाणार आहे. गेल्या महिन्यात पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना सशर्त पोहोच देणार असल्याचं म्हटलं होतं. हा प्रस्ताव भारतानं अमान्य केला होता. भारतीय राजदूतांशी कुलभूषण यांची भेट इन कॅमेरा असावी अशी गेल्या महिन्यातच पाकची अट होती, मात्र आता बिनशर्त ही पोहोच देणार असल्याचं पाकनं स्पष्ट केलंय. कुलभूषण जाधव यांचे मुंबईतील मित्र अरविंद सिंग यांनीही पाकच्या प्रस्तावाबद्दल समाधान व्यक्त केलंय. तो सशर्त जो उन्होंने कहा था, भारत सरकार ने उसको कहा था कि नहीं, हमको अनकंडीशनल चाहिए, आपके जो राजनयिक व्यक्ति होंगे वो वहाँ पर नहीं होने चाहिए और रिकॉर्डिंग वगैरह नहीं होने चाहिए. तो इसलिए भारत ने अपनी तरफ से मना कर दिया था. तो मजबूरन आज उन्हें वो हमारी शर्तों पे वो एक काउंसिल एक्सेस देना पड़ रहा. तो ये मैं कहूँगा कि ये बहुत ही पॉजिटिव स्टेप है भारत के लिए और बहुत ही उम्मीद बंधाता है. भारत को इसी तरह से अपने प्रयत्नों को जारी रखना है. विश्वासघात कहते हैं जिसे, या वैसी चीज़ वो करते आया है हमेशा. तो मुझे ये ऐसा लगता है कि आज भी वो कहीं ना कहीं एक छुपे तौर पे या ओपनली वो कहीं ना कहीं मतलब एक कैमरा और वो सारी चीज़ें करने की कोशिश ज़रूर करेंगे. लेकिन मैं कहूँ कि कम से कम पहली मर्तबा भारत को एक कुलभूषण जी से बात करने का मौका मिलेगा और इन इस दौरान कुछ ना कुछ ऐसी बात सब भारत के समझ में आएगी जो आगे चलकर भारत उसको अपने केस में लेगा. पाकिस्तान ने भारतीय राजदूतांशी बिनशर्त चर्चा करण्याची मुभा कुलभूषण यांना दिली आहे. तरीही पाकिस्तान या ठिकाणी नजर ठेवेलच अशी शंका कुलभूषण यांचे मित्र अरविंद सिंग यांनी व्यक्त केली आहे. कुलभूषण यांची बाजू प्रत्यक्ष ऐकण्याची संधी आता भारतीय राजदूताला मिळेल याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात येतात. हम तो लगातार इस बात की उम्मीद कर रहे थे, एक सभ्य मुल्क होने के नाते आफ्टर इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस के ऑब्जर्वेशन के, पाकिस्तान बिना क्लॉज, बिना राइडर के, बिना किसी सब क्लॉज के, बिना किसी कंडीशन के काउंसलर एक्सेस देने की बात करें. अगर बिना किसी कंडीशन और राइडर के है तो हम इसका स्वागत करते हैं. ये मैं समझता हूँ कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर ये हमारी जीत की तस्दीक हुई है. पाकिस्तान को सभ्य मुल्कों की श्रेणी में आने के लिए बहुत कदम उठाने होंगे, उसमें से एक ये कदम है. अगर इस कदम में कदम डगमगा गए पाकिस्तान के, तो फिर मैं समझता हूँ कि संदेश बहुत बुरा जाएगा. पाकिस्ताननं सभ्य राष्ट्र म्हणून जगामध्ये वावर ठेवला पाहिजे अशी गरज राजद नेता मनोज झा यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान किती कट्टर देश आहे याचे पुरावे आता जगासमोर येत असल्याचं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलंय. सिंधियों के ऊपर जिस प्रकार के हमले हुए हैं, सरदारों के ऊपर जिस प्रकार के हमले हुए हैं, ह्यूमन राइट वायलेशंस हुए हैं, वो कोई आज की घटना नहीं है. जब से पाकिस्तान का निर्माण हुआ है तब से पाकिस्तान अपने माइनॉरिटीज को लेकर जिस प्रकार से कुंठा में रहता है, उनके ऊपर हमले आक्रमण करवाता है, वो पूरे विश्व ने देखा है. और इसी का नतीजा रहा है कि आज पाकिस्तान पूरे विश्व पटल पे संपूर्ण रूप से एक्सपोज हो चुका है. भारताचे राजदूत गौरव अहलुवालिया यांनी ही कुलभूषण जाधव यांची आज भेट घेतली. इस्लामाबाद कारागृहात ही भेट झाली. गौरव अहलुवालिया हे भारताचे पाक मधील उप उच्चायुक्त आहेत. 2 तास 25 मिनिटे कुलभूषण जाधव आणि अहलुवालिया यांच्या दरम्यान चर्चा झाली. कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यापूर्वी अहलुवालिया यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ता मोहम्मद फैजल यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं कुलभूषण यांना वकील द्यावा असा निर्णय दिला होता, पण पाकिस्ताननं काही अटी ठेवल्या होत्या. महिनाभरानंतर पाकिस्ताननं सर्व अटी मागे घेतल्या. भारतानं 370 कलम रद्द केल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी पाकनं मोठा निर्णय घेतला. भारताचे पाक मधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी भारतात परत जावं असे आदेश पाक सरकारनं दिले होते. दूतावास पातळीवरच्या कोणत्याही वाटाघाटी पाकिस्तान करणार नाही असं पाकनं स्पष्ट केलं होतं. कुलभूषण प्रकरणी आता पुन्हा पाकिस्ताननं माघार घेतल्याचं दिसतंय. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर असुरक्षित झाल्याचंही सतत दिसून येत आहे. तर भारताची कूटनीती पुन्हा एकदा विजयी ठरली आहे. आता कुलभूषण भारतात कधी परतणार याकडेच त्यांच्या कुटुंबियांचं तसंच देशाचं लक्ष लागून. तृप्ती डिग्गीकर सह ब्युरो रिपोर्ट, AM News.